पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या युवकांचा मात्र एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे। ते म्हणजे स्पर्धा परीक्षेत यश न आल्यामुळे नैराश्य आलेल्या युवकावर जादू टोणाचा प्रयोग करण्यात आले। त्याला गंडे दोरे बांधण्यात आले, पाय धुतलेले पाणी पिण्यास दिले, तसंच तुमचं वय कमी आहे, तुम्ही 30व्या वर्षी मरणार आहे असं सांगत होते। उपचार करण्यासाठी 1.5 लाख रुपये द्या असं सांगितलं। सोशल मीडियावर जाहिरात करून या पद्धतीचा व्यवसाय ही महिला करत होती। अखेर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पुणे शाखेने हा प्रकार मात्र उघड केला आहे। पुण्यातील पाषाणसारख्या उच्चप्रभू भागामध्ये वृषाली ढोले शिरसाट हिने कन्सल्टन्सी व्यवसाय सुरू केला। त्याची जाहिरात सोशल मीडियावर केली। ती जाहिरात पाहून सप्टेंबर 2021 मध्ये एक 23 वर्षीय युवक गेला। त्या युवकाला स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश आले होते, त्यामुळे तो नैराश्यात होता। वृषालीने त्याला कोणतीही समस्या न विचारता अतिंद्रिय शक्तीचं आपण सर्व समस्या ओळखत असल्याचे सांगितले। तिने त्या युवकास तुझा मृत्यू होणार, तुझं आयुष्य केवळ 30 वर्ष असल्याचं सांगितलं। जर तुला जास्त दगायचे असेल तर काही उपचार करावे लागतील। युवकाने घाबरून पुकार दिला। वृषालीने आपल्याकडील अलौकिक शक्ती असं सांगत युवकाच्या हातात गंडा बांधला, त्याला राख खाण्यास दिली, त्यामुळे त्या युवकाच्या घशाला इजा झाली, त्याला पोटात विकार झाला। त्यानंतर औषध उपचार घेण्याची गरज नाही, आपली शक्ती तुला बरे करेल असे सांगून मात्र ती त्या युवकाला सातत्याने लुटत असायची।